नमस्कार, मी स्मिता। माझ्या या स्मिताज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळा आहे त्यामुळे दही तर खाल्ले गेलेच पाहिजे। दही हे सुद्धा स्किनसाठी खूप चांगले असते, त्यामुळे घरच्या घरी घट्ट दही कसे लावायचे ते आपण पाहणार आहोत। मी या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा। दही लावण्यासाठी मी येथे म्हशीचे 2 लिटर दूध घेतले आहे। हे मी काल रात्री तापवून फ्रीजमध्ये ठेवले होते, त्यामुळे याला घट्ट साय आली आहे। तुम्ही ज्या दिवशी दही लावायचं त्याच दिवशी दूध तापवून रूम टेम्परेचरला येऊन दही लावू शकता, परंतु जर आदल्या दिवशी रात्री हे दूध तापवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अशी घट्ट साय तुम्हाला मिळेल। ही साय एका प्लेटमध्ये काढून घेऊ। एवढी घट्ट साय आपल्याला मिळालेली आहे, लगेच तापवून विरजण लावायला घेतलं तर ही अशी घट्ट साय तुम्हाला मिळणार नाही। हे दूध तापेपर्यंत आणि रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण फ्रीजमध्ये ही साय ठेवून देऊ। हे दूध आपण दुसऱ्यांदा गॅसवरती तापायला ठेवत आहोत आणि हे दूध आपण आटवून घेणार आहोत की जेणेकरून त्यातील एक्सेस वॉटर, जे जादाचे पाणी आहे, ते निघून जाईल। हे दूध तापायला ठेवल्यानंतर हे चमच्याने असं सतत हलवत राहायचं आहे की जेणेकरून पातेल्याच्या तळाला लागून ते करपणार नाही। ही टिप नंबर 3 आहे। 15-20 मिनटं झाली हे दूध मी असं सतत हलवत राहून घेतले आहे, तसेच हे आता मगाशी होते त्याच्यापेक्षा थोडेसे घट्ट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। ताजे दूध तापवल्यानंतर अशा प्रकारची पातळसाय दुधावर येते। टिप नंबर 4, खूप थंड व खूप गरम दुधाला विरजण लावू नये। खूप गरम दुधाला जर आपण विरजण लावलं तर दुधातील लॅक्टोबॅसिलस हे बॅक्टेरिया किल होतात, जे दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करतात। दूध हे रूम टेम्परेचरला आलेले आहे, जेणेकरून आपले बोटाला सहन होईल इतपत दूध गार झालेले आहे। मी या ठिकाणी 3 भांड्यांमध्ये दही लावणार आहे। एक स्टीलचे भांडे, एक मातीचे मडके व इथे मी ट्रे घेतलेला आहे। या भांड्याला आपण सगळीकडे दही पसरून घेऊ। मडक्यामध्येही दही आपण सगळीकडे कोट करून घेऊ। ट्रेमध्येही आपण दही सगळीकडे पसरून घेऊ। या तिन्ही भांड्यांमध्ये मी दही टाकून पसरून घेतलेले आहे। मी हे दूध एका पातेल्यामध्ये वर खाली करून घेत आहे, जेणेकरून दुधाला फेस येईल। ही प्रक्रिया 1 ते 2 वेळा आपल्याला करायची आहे। स्टीलच्या भांड्यामध्ये थोडेसे वरती धरून मी हे दूध ओतत आहे, जेणेकरून दुधाला फेस येईल। मडक्यामध्ये ही सेम तशीच प्रोसेस करायची आहे। ट्रेमध्ये देखील तसेच करायचे आहे। ही मगाशी फ्रीजमध्ये घट्ट करायला ठेवलेली साय आपण ह्या सगळ्यामध्ये टाकून घेऊ। या पातेल्यामध्ये थोडे थोडे मुरवण प्रत्येक ठिकाणी टाकून घेऊ। मुरवण टाकल्यानंतर हे चमच्याने अजिबात हलवायचे नाहीये। ट्रेमध्ये सुद्धा आपण दही टाकून घेऊ। तीन भांड्यांमध्ये दाखवण्याचे कारण म्हणजे तिन्ही भांड्यांमध्ये दही वेगवेगळे लागते व चवीतही फरक पडतो। स्टीलच्या भांड्यापेक्षा मातीच्या मडक्यामध्ये दही चांगले लागते,
कारण जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते मातीचे मडके शोषून घेते. पसरत भांड्यात देखील दही चांगले लागते. ह्या प्रत्येक भांड्यावर आपण झाकण ठेवून देऊ. या झाकणांवरती आपण टर्किशचे टॉवेल टाकून घेत आहोत. ही सर्व भांडी आपण किचन ओट्यावरती 8 तास ठेवून देत आहोत. ही भांडी उबदार ठिकाणी ठेवायची आहेत. ह्या भांड्यांना धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ती ठेवून द्यायची आहे. ही तिन्ही भांडी आपण ओट्यावर 8 तास मुरवण लावून ठेवली होती. दही कसे लागले आहे ते आपण पाहूया. स्टीलच्या भांड्यातील दही कसे लागले आहे ते पहा. मडकेतील दही कसे लागले आहे ते पाहूया. हे दही सुद्धा घट्ट लागले आहे, तुम्ही पाहू शकता. ट्रेमधील दही कसे लागले आहे ते पाहूया. हे दही सुद्धा घट्ट लागलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही तिन्ही भांडी आपण आणखीन घट्ट दही होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. ही भांडी एक एक करून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. मी हे दही घट्ट होण्यासाठी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिले होते. पहा किती मस्त आणि घट्ट दही लागले आहे. प्रत्येक पातेल्यातील दही आपण थोडे थोडे ह्या प्लेटमध्ये काढून पाहूया. तिन्ही भांड्यामधील दही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कसे लागले आहे. परंतु खाल्ल्यानंतर तिन्ही दह्यांमध्ये वेगवेगळी चव तुम्हाला जाणवेल. पातेल्यामध्ये तुम्हाला थोडेफार पाणी दिसत असेल, याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच ट्रेमध्ये ही पाणी कमी प्रमाणात आहे. हा फरक कशामुळे की पसरट भांड्यामध्ये दाटसर दही लागते, तसेच मडक्यामध्ये अतिरिक्त पाणी मडक्याने शोषल्यामुळे ते घट्ट दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो तुम्ही लाईक करू शकता, तसेच मित्रपरिवारांमध्ये शेअर करू शकता. स्मिथस रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता व बेल आयकॉनही प्रेस करू शकता. पुन्हा भेटूया अशा समर स्पेशल रेसिपीजमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, व्यस्त राहा, मस्त राहा.